नमस्कार मित्रों, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आपण बघतोय विलची सिरीज बघतो आहे, मृत्यूपत्राची सिरीज। आजच्या सिरीजमध्ये आपण बघूया, आजच्या व्हिडिओमध्ये बघूया, जर विल तयार करताना विलमधील बेनिफिशियरी त्या प्रोसेसमध्ये ॲक्टिवली किंवा पॅसिवली जर एंगेज असेल तर अशी विल नल अँड व्हाईट ठरते, रद्दबातल ठरते। याबद्दल काय तरतुदी आहेत ते बघूया आणि आपण एक केस लॉ बघूया। तर बरेचदा काय होतं की विल आजकाल जे तयार करून कोर्टात दाखल करण्यात येत आहेत त्यापैकी 80% विल फेक असतात। आई वडील शेवटच्या घटकेत मुलाकडे, ज्या मुलाकडे असतात तो मुलगा त्यांचे सह्या वगैरे घेतो, दोन साक्षीदार आणतो आणि विल तयार करून घेतो। आई वडिलांचं निधन झाल्यानंतर आई किंवा वडिलांनी मला विलच्या द्वारे संपूर्ण संपत्ती बहाल केली असं सांगतात आणि कोर्टात केस येतं। असं जर तुमच्याशी झालं असेल किंवा कोणासोबत झालं असेल तर अशी विल आपल्याला कोर्टामध्ये रद्दबातल करून घेता येते। काय ग्राउंडवर? की विल तयार करताना माझ्या आईनी किंवा वडिलांनी विल तयार केली हे मान्य आहे, आईनी वडिलांनी सही केली हे मान्य आहे, हे जे दोन साक्षीदार बोलत आहेत की माझ्या आईनी किंवा वडिलांनी विल तयार केली त्याचे हे साक्षीदार म्हणून साक्ष देत आहेत, ही साक्ष आम्हाला मान्य आहे। तरीसुद्धा जिथे विल तयार करण्यात आली तिथे बेनिफिशियरी स्वतः प्रेझेंट होता किंवा बेनिफिशियरीच्या घरातच आई किंवा वडिलाला धरून विल तयार करण्यात आली, विल तयार करताना बेनिफिशियरी त्या रूममध्ये होता, त्या घरात होता आणि या विलबद्दल बेनिफिशियरी ॲक्टिवली किंवा पॅसिवली एंगेज होता। त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार विलमध्ये बेनिफिशियरीचं ॲक्टिवली किंवा पॅसिवली एंगेज असणं विलला डिस्क्वालिफाय करतं, विलला नल अँड व्हाईट करतं अशी सुप्रीम कोर्टाची तरतूद आहे किंवा सुप्रीम कोर्टाचे रुलिंग्स आहेत। आणि एकदा तुम्ही ही जर गोष्ट कोर्टात सिद्ध करू शकलात की जो विलचा बेनिफिशियरी आहे तो विल करताना तिथे हजर होता किंवा त्याच्या सांगण्यावरून किंवा त्याच्या आदेशावरून किंवा त्याच्या कटकारस्थानाचा भाग म्हणून आई वडिलांनी विल करून दिलं, हे जर तुम्ही सिद्ध केलात तर विलचा बेनिफिशियरी हा विल तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये एंगेज होता, एवढं प्रूव्ह झाल्या झाल्या ती विल रद्दबातल ठरते। याच्यासाठी काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। लीला राजगोपाल अँड अदर्स वर्सेस कमला मेनन कोचरन अँड अदर्स 2014 सुप्रीम कोर्ट केस। तर मित्रहो, या केसमध्ये स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की विल तयार करताना विल तयार करणाऱ्या माणसाच्या जवळ म्हणजे टेस्टेटर्सच्या जवळ जर हा बेनिफिशियरी ॲक्टिवली किंवा पॅसिवली एंगेज असेल किंवा इन्स्ट्रक्शन देत असेल किंवा त्याला ज्ञान असेल विल होत आहे तर हे तुम्ही कोर्टात प्रूव्ह करायचं, हे प्रूव्ह केल्या केल्या ती विल नल अँड व्हाईट ठरते। तर मित्र, ही होती माहिती। जर बेनिफिशियरी स्वतः विलच्या प्रोसेसमध्ये एंगेज असेल तर विल रद्द ठरते, याबद्दलची माहिती आणि केस लॉ। तर तुमच्यासाठी असंच कायद्याशी संबंधित व्हिडिओ आणत राहीन, त्यासाठी कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही, व्हॉट्सअपवर मेसेज टाकून अपॉइंटमेंट घ्यायची आणि सल्ला घ्यायचा। बाय।